नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण घरच्या घरी होममेड टोमॅटो कॅचअप कसा बनवायचा ते पाहणार आहोत. जर टोमॅटो स्वस्त असतील तर आपण त्यावेळेस टोमॅटो कॅचअप बनवला, तर विकतच्या टोमॅटो कॅचअपला जेवढे आपण पैसे देतो त्याच्या निम्म्या किमतीमध्येच तर घरच्या घरी आपण टोमॅटो कॅचअप बनवू शकतो आणि तोही मार्केटप्रमाणे होईल. तर आज तोच कसा बनवायचा ते पाहूयात. तर आज आपण टोमॅटो कॅचअप बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ही टोमॅटो घेतलेत, जरा पिकलेले टोमॅटो घ्यायचेत, म्हणजे छान असा लाल असा टोमॅटो कॅचअप होतो. तर ही स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि पुसून पण घेतलेत. तर आता ही बारीक चिरून घेऊयात. तर ही मी अर्धा किलो टोमॅटो घेतली होती, छान अशी पिकलेली लाल. तर आता यामध्ये थोडंसं बीट टाकायचं आहे. बीटमुळं काय होतं, कलर छान येतो आणि टोमॅटो केचप किंवा सॉस जर लाल असेल तरच तो असं मस्त खाओ खाण्याची इच्छा होती. आणि लहान मुलं असं बीट खात नाहीत, तर अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये बीट टाकलं तर ते आवडीने खातील. तर मी छोटे छोटे बीटचे काप काढणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे. साल काढलं तरी चालेल आणि नाही काढलं तरी चालेल. तर आता यामध्ये बीट टाकून घेऊयात. तर छान असा कलर येण्यासाठी यामध्ये नॅचरल कलर म्हणजे बीट टाकूयात. बीटमुळं काय होईल, छान असा आपला टोमॅटो केचप लाल होईल. तर मी पूर्ण साल काढलं होतं, तर एवढं बीट यामध्ये टाकूयात, त्यामुळं छान असा कलर येईल. बारीक बारीक तुकडे केले तरी चालतील. आता एका कुकरमध्ये हे बीट आणि टोमॅटो जे आपण कट करून घेतले ते काढून घेऊयात. टोमॅटोला थोडंसं पाणी असते आतल्या बाजूनी, तर हे पण यामध्ये टाकून घ्यायचे. आता कुकरचं टोपण लावलंय मी. आता हा कुकर गॅसवर ठेवून आपण याच्या चार शिट्ट्या होऊन देऊयात. गॅस कमी ठेवायचा आहे. कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात, तर कुकर थंड झालाय, उघडून पाहूयात. एकदम छान असं बीट आणि टोमॅटो शिजलंय, तर थोडंसं थंड होऊन देऊयात. तर कुकरमधलं टोमॅटो आणि बीट छान असं थंड झालंय आणि अशा पद्धतीनं शिजलेलं आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि छान असं बारीक करून घेऊयात. मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर थोडं थोडं मी मिक्सरला फिरवून घेते हे सगळं. टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलं, एकदम छान असं बीटमुळं कलर आलाय आपल्या टोमॅटो कॅचअपला. तर आता हे थोडंसं गाळून घेऊयात, कारण यामध्ये बिया वगैरे किंवा साली वगैरे असू शकतात. तर त्यासाठी मी कढईवर पुरणाची चाळणी ठेवली. तर यांनी गाळून घ्यायचे, आपण ज्याप्रमाणे पुरण गाळतो त्याप्रमाणे गाळून घ्यायचे, म्हणजे जो चोथा वगैरे आहे किंवा बिया वगैरे आहेत त्या वरती राहतील आणि आपला एकदम छान असा कॅचअप तयार होईल. तर कलर एकदम छान आलाय, जसं आपण बाजारातून कॅचअप आणतो त्याप्रमाणे, कारण यामध्ये मी थोडंसं बीट टाकले नॅचरल कलरसाठी. एकदम सहज गाळलं जाते. तर सर्व गाळून घेऊयात. तर टोमॅटो गाळून मी गॅसवर ठेवली कढई. तर गॅस चालू केलाय, कमी गॅस आहे. तर छान असं गाळल्यामुळे एकदम एकदम क्रीम सारखं झालंय टोमॅटो आपलं. तर आता यामध्ये साखर 2 चमचे, कारण आंबूसपणा असतो टोमॅटोला, तर त्यासाठी थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे आंबटपणा कमी होतो. आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी यामध्ये लाल मिर्च पावडर मी 2 चमचे वापरली आहे अर्धा किलोसाठी, कारण थोडासा सॉस तिखट लागला तरच तो खाताना छान लागतो. छान असं एकत्र करून घेऊयात. यामध्येच चवीनुसार मीठ 1 चमचा,
पुरेसं होईल। तर व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आता कमी गॅस ठेवायचा आहे। आता यामध्ये व्हिनेगर 2 चमचे, प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकते मी व्हिनेगर। यामुळे काय होतं, आपला टोमॅटो सॉस जास्त दिवस चांगला राहतो। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता कमी गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागू शकतात हे पूर्ण छान असं घट्टपणा येण्यासाठी। कसलंही पाणी वापरलं नाही त्यामुळे लवकर तयार होतो, जर पाणी वापरलं तर जास्त वेळ लागतो, त्यामुळं मी शिजायला टाकताना पाणी कसलंही वापरलेलं नाही। तर कमी गॅसवर आता छान असं चटचटून देऊयात। तर 15 मिनिटं मी असं सतत हलवून हे छान असं गॅसवर छान असं चटपटून दिले। तर असं उडतंय वरती त्यामुळं सतत असं हलवत राहावं लागते। तर 15 मिनिटं झालेले आहेत, थोडंसं घट्टपणा पण आलाय। तर आता गॅस बंद करूयात आणि आता हे थंड होऊन देऊयात। टोमॅटो सॉस थंड झाल्यानंतर मी बॉटलमध्ये भरलाय टोमॅटो सॉसच्या, म्हणजे तो व्यवस्थित राहतो आणि मुलं घेताना व्यवस्थित घेतात। तर तुम्हाला मी दाखवते की तो कसा झालाय। एकदम जर ज्याप्रमाणे आपण मार्केटमधून आणतो त्याप्रमाणे। तर आज आपण घरच्या घरी खूप छान असा टोमॅटो कॅचअप किंवा टोमॅटो सॉस बनवलेला आहे। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।